झेप ग्रुप लवेल वडाचीवाडी यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 4 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य केंद्र लवेल येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रक्तदान शिबिर संपन्न होईल. तरी या रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी बहुसंख्येने आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन ओंकार धाडवे, अक्षय महादे, सूरज मालेकर, सौरभ भागणे आणि झेप ग्रुपतर्फे करण्यात आलंय. खेड नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर यांचा सेवानिवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आलाय. 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता नगर परिषदेच्या हॉलमध्ये महेंद्र शिरगावकर यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ संपन्न होईल. तरी यावेळी महेंद्र शिरगावकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन खेड नगर परिषदेतर्फे आता करण्यात आलंय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना सिफर प्रकरणात न्यायालयाने आता 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इम्रान खान यांनी अत्यंत गोपनीय माहिती ही सार्वजनिक केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. या शिक्षेमुळे इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इम्रान खान आणि त्यांचे सहकारी तसेच माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना देखील 10 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इम्रान खान यांना हा मोठा झटका मिळालाय. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक पदी डॉक्टर अजित भोसले यांची निवड करण्यात आली आहे. तरी त्यांच्या या निवडीनंतर आता सर्व स्तरातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय. तरी दीपवाहिनीतर्फे देखील डॉक्टर अजित भोसले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. राज्यामध्ये गेल्या काही तासापासून तापमानात मोठी घट झाली आहे. अनेक जिल्ह्यात पारा 10 अंश सेल्सिअसच्या देखील खाली आलाय. त्यामुळे राज्यात गारठा कायम आहे. फेब्रुवारी महिन्यात देखील राज्यात थंडी कायम राहणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्यात देखील तापमानात 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचं पुणे वेधशाळेने म्हटलंय. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तानवरून पुढे येतोय, तर आणखी एक पश्चिमी विक्षोभ तयार झालाय. हवेची चक्रीय स्थिती ही नॉर्थ वेस्ट, राजस्थान आणि लगतच्या पंजाब तसेच हरियाणावर आहे. तसेच जेट स्ट्रीम अजूनही उत्तर भारतावर आहे. त्यामुळे 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत राज्यात नॉर्थ सेंट्रल भागात वेळोवेळी उत्तरेकडून हवा येण्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर 8 पाडीचे आमदार अनिल बाबर यांचं 31 जानेवारी म्हणजे आज सकाळी दुःखद निधन झाले. ते 74 वर्षाचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झाले. वयाच्या 74व्या वर्षी अनिल बाबर यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ते सांगलीतील खानापूर 8 पाडी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. शिवसेनेतील फुटीवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावलाय अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्यात. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला देण्यात आल्या. अनिल बाबर यांच्या निधनामुळे आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील रद्द करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः खानापूर 8 पाडीला जाऊन बाबर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार असल्याची माहिती मिळाली.